माय ॲम्बिशियस डिजिटल एज्युकेशनमध्ये मी सुरेश सावरे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मागच्या एका सेशनपासून आपण सराव प्रश्नपत्रिका ह्या प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर टेस्ट सिरीज चालू केली आहे, जी की 2022 होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं आपण ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. आणि मागच्या सेशनमध्ये आपण ह्या टेस्टमधला सराव प्रश्नपत्रिका नंबर 1 एक सेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला आहे, ज्यामध्ये आपण ह्या क्वेश्चन पेपरमधले ह्या प्रश्नपत्रिकेतले 25 प्रश्नांचा आढावा आपण मागच्या सेशनमध्ये घेतला होता. आणि उरलेले जे काही 25 प्रश्न आहेत त्या क्वेश्चन पेपरचा किंवा त्या प्रश्नांचा आढावा आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहोत. तर ही जी काही आपण टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे किंवा चालू केली आहे, ह्याचा एकच पर्पज आहे की येणारे जी काही 2022 जी काही पोलीस भरती होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या प्रश्न सराव प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त फायदा तुमच्यासाठी होणार आहे. आणि ही जी काही आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे ह्यामध्ये आपण 100 टेस्टचं प्लॅनिंग करणार आहोत, जेणेकरून हे जे काही टोटल एकूण 100 टेस्टचं आपण ह्या सिरीजमध्ये विश्लेषण घेणार आहोत. आणि ह्याचा सगळा सविस्तर फायदा तुम्हाला येणार आहे 2022 पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये 100% होणार आहे. कारण तुम्ही जो काही अभ्यास करता त्याचा अभ्यास तुम्हाला कितीपर्यंत झालेला आहे, किती डेप्थपर्यंत तुमचं नॉलेज तयार झालेलं आहे किंवा तुम्ही किती त्यामध्ये नॉलेज तुम्हाला आलेलं आहे, तर ह्याच्यासाठी किंवा ह्या प्रश्नांच्या जे काही असे उत्तरं असतात ती तुम्हाला टेस्ट दिल्याशिवाय अजिबात मिळत नाहीत. जर तुमचा नुसता पेपर अभ्यास असेल आणि जर तुम्ही टेस्ट देत नसला तर तुमचे जो काही थोड्या मार्कासाठी बाहेर पडणं किंवा कधी कधी टाइम मॅनेजमेंट मिस होणे किंवा तुमचा जो काही माइंडसेट तो काही डिस्टर्ब होतो, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या टेस्ट सिरीजमधूनच तुम्हाला कळतात की आपण टाईम मॅनेजमेंट जमते का नाही, किंवा तुम्ही जो काय अभ्यास केला आहे त्या अनुषंगानं तुम्हाला क्वेश्चन पेपर किंवा क्वेश्चन जे तयार झालेले आहेत ते सोडवता येतात का नाही दिलेल्या वेळेमध्ये. कारण तुम्हाला 1.5 तासाचाच वेळ आहे, त्यामध्ये तुम्हाला 100 पेपर कव्हर करायचा आहे, तर ह्याच्यासाठी तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज देणं अत्यंत गरजेचं आहे. तर ही जी काय टेस्ट सिरीज आहे, तर तुम्ही अजूनपर्यंत ही सबस्क्राईब केली नसेल किंवा परचेस केली नसेल तर आपलं माय ॲम्बिशियसचं जे काय मोबाईल ॲप्लिकेशन आहे ह्याच्यावरती जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही टेस्ट सिरीज जी काय आहे ती तुम्ही परचेस करू शकताय. आणि जर ते टेस्ट होणार आहे त्याचं ॲप्लिकेशन किंवा त्याचं ॲनालिसिस आपण इथं आपल्या ह्या यूट्यूबच्या आपण माध्यमातून आपण सेशनमध्ये हे त्याचं ॲनालिसिस आपण घेणार आहोत. तर मागच्या सेशनमध्ये आपण पहिल्या 25 प्रश्नांचा आढावा घेतला होता आणि ह्या सेशनमध्ये उरलेले जे काही 25 प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे त्याचं आढावा आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. तर आजच्या सेशनमधला क्वेश्चन नंबर 1 तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे, दिलेला आहे 7.86 × 4.6 7.86 × 4.6 असा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर आता इथं गुणाकार किंवा ऑप्शन जर बघितले तर सगळ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एकक्स आणि 6 हा अंक आहेच, कारण इथं जर बघितलं इथं एकक्स आणि 6 आणि 6 आहे. तर ह्या बेसिसवर नुसतं जर आपण क्वेश्चन मार्क किंवा ॲन्सर जर टिक मार्क करायचं असेल तर आपण करू शकत नाही, कारण प्रत्येक ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर ऑप्शनमध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये 6 आहे, त्यामुळे ह्याचा ॲन्सर करण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली ह्यांचा गुणाकार करावा लागेल आणि त्यानंतर जे काय दशांशचिन्ह आहे ते आपल्याला द्यायला लागणार आहे. त्यामुळे गुणाकार आधी करूया 6 × 36 = 3 × 48 = 3 × 51 = 5 × 3 × 42 = 5 × 47 फुले येईल 6 × 24 = 2 × 8 = 32 × 2 = 34 जाईल 3 × 7 = 28 × 3 = 31 त्यानंतर फायनल 4 × 5 = 7 × 4 = 11 3 × 4 = 6 × 3 आणि दशांशचिन्ह ही तर 2 घर आहेत आणि इथं 1 घर आहे, त्यामुळे तुमचं जे काही आपलं गुणाकार आलं आहे ह्याच्यामध्ये तो आपल्याला 3 घरं सोडून दशांशचिन्ह द्यावं लागेल, जे की येणार आहे 36.156 त्यामुळे आपलं ॲन्सर जे असणार आहे ते ऑप्शन नंबर 1 हे आपलं ॲन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन अपूर्णांक आहे आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला दशांशचिन्हामध्ये करायचं आहे. अपूर्णांक दिलेला आहे तो म्हणजे 7/20 आता भाग घालवायचा आहे म्हणल्यानंतर आपल्याला काय करणार, आपण 2 आधी घालूया, 2 × 1 = 2 परत वरचा 0, 2 × 3 = 6 1 उरला पॉईंट देईल 2 × 5 = 10 त्यामुळे राहिलं आपलं काय 3.5/10 आता छेदामध्ये 10 आहे आणि छेदामध्ये जर 10 असेल किंवा 10, 100, 1000 असं जर असेल तर आपलं जो काही दशांशचिन्ह आहे ते डावे बाजूला सरकतं. जर 10 असेल तर एका घराने सरकेल म्हणजे आपलं जे फायनल आन्सर असेल ते होणार आहे आपलं 0.35 होणार आहे ते 0.35. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया, दिलेलं आहे खालीलपैकी सर्वात लहान किंवा सर्वात कमी संख्या कुठली. तर पहिला ऑप्शन जर बघितला तर 0.1 किंवा 105 पॉईंट दशांशचिन्हाचं पहिलं घर नुसतं जर बघितलं तुम्ही तर ते 0.1 आहे, परत 0.5 आहे, परत तिसरा आहे तो 0.0 आणि त्यानंतर पुढं
15 आहे आणि त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे तो 0.15 आहे. त्यामुळे सर्वात लहान जर बघितली तर ते आहे ऑप्शन नंबर 3, ते म्हणजे 0.015, कारण बाकी सगळ्यामध्ये 0.1 0.5 असं संख्या दिलेलं आहे. त्यामुळे उत्तर जे असणार आहे आपलं 0. किंवा ऑप्शन नंबर 3 हे आपलं आन्सर असेल. नेक्स्ट पुढचं बघा, 3.1/3 2.1/5 आणि यांचे आपल्याला म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांच्या संख्येची वजाबाकी आपल्याला करायची आहे आणि आन्सर जे काढायचं आपल्याला ते परत पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणि काही काय अपूर्णांकात पण ऑप्शन आहेत. त्यामुळे आधी काय करूया, ह्या सगळ्यांना अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करूया. 3 × 9 = 10 10/3 + 5 × 10 = 11 11/5. आता तिरकस गुणाकार करूया, 10×5 = 50 11/3 = 33 + 5 = 15 50 + 33 = 17 17/15 आणि आता 17/15 आलं, पण ऑप्शनमध्ये जर बघितलं तर 17/15 नाही आहे. त्यामुळे आता ह्या पूर्णांकाचा आपल्याला परत पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलं पाहिजे, जे की ते 15 = 15 बाकी 2 राहिली आणि त्यानंतर 2/15 म्हणजे 1.2/15 हे आपला फायनल आन्सर असेल, जो की ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर असेल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, स्वप्नीलची बहीण श्यामल त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे आणि त्याची आई श्यामलच्या वयाच्या तिप्पट वयाची आहे. म्हणजे श्यामलचं जे काही वय आहे, श्यामलच्या वयाच्या तिप्पट आईचं वय आहे. श्यामल त्यानंतर इथं आई येणार आहे आणि श्यामलचं जे काही वय आहे त्याच्या तिप्पट म्हणजे 3 हे करून येणार आहे आईचं वय आणि त्यानंतर स्वप्नीलची बहीण श्यामल त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे आणि हिता असेल तो स्वप्नील आणि स्वप्नीलचं वय किंवा श्यामल किंवा स्वप्नीलचं वय आपण काढायचे की काय करावं लागेल आपल्याला, श्यामलचं जे वय येणार आहे त्याच्यात +5 करावं लागेल. किती +5 करावं लागणार आहे, कारण श्यामल त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे याचा अर्थ स्वप्नील 5 वर्षांनी मोठा आहे आणि श्यामल आई श्यामलच्या वयाच्या तिप्पट वयाची आहे. त्यामुळे आणि आपल्याला पुढे दिलेलं आहे आईचं वय 42 वर्ष, आईचं वय जे आहे ते 42 वर्ष दिलेलं आहे. मग आता आईचं वय 42 मिळालं, त्याच्यावरून श्यामलचं मिळेल म्हणजेच काय, श्यामलच्या वयाच्या 3 पट जे आईचं वय आहे म्हणजेच काय असणार आहे, तर आईचं वय आपल्याला 42 दिले, श्यामलचं जर काढायचं असेल तर 6/3 करावं लागेल. 6/3 केल्यानंतर येणार आहे 3×1 = 3 1 = 12 झाले 3×4 = 12 म्हणजे श्यामलचं वय जे आलं ते 14 वर्ष आलं, पण आपल्याला विचारले स्वप्नीलचे आजचे वय विचारले. आता श्यामलचं वय 14 वर्ष आलं आणि 14×5 मिळून आपल्याला कोण येणार आहे, स्वप्नीलचं वय जे की येणार आहे 14×5 = 19. त्यामुळे स्वप्नीलचं वय जे असणार आहे आजचं ते असणार आहे 19 वर्ष वय असेल. श्यामलचं 14 येईल आणि आईचं जे दिलेच त्याच्यावरून फक्त आपण बाकीच्या गोष्टी करत गेलो, इथं मध्ये एक्स वगैरे काय घेण्याची गरज नाही, डायरेक्टली आईचं वय दिले त्यावरून श्यामलचं आणि त्यानंतर स्वप्नीलचं वय जे की येणार आहे ऑप्शन नंबर 4 हे आपलं आन्सर असेल. नेक्स्ट पुढचा एक्झाम्पल बघा, 8 रुमाल व 6 टॉवेल्स यांची एकूण किंमत 172 रुपये. 8 रुमाल आणि 6 टॉवेल यांची एकत्र जी काय रक्कम आपल्याला दिलेली आहे ती दिलेली आहे 172 रुपये 172 रुपये आणि त्यानंतर 6 रुमाल आणि 8 टॉवेल्स. आता 6 रुमाल्स आणि 8 टॉवेल्स यांची एकत्रित रक्कम आपल्याला दिलेली आहे 192 रुपये. तर आपल्याला विचारले 1 रुमाल आणि 1 टॉवेल, 1 रुमाल आणि सिक्वेन्स ह्याच पद्धतीनं हवा आहे त्यांना, 1 रुमाल आणि 1 टॉवेलची किंमत आपल्याला विचारलेली आहे. म्हणजेच काय, आता इथं आता हे बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे आहेत ते बऱ्यापैकी मुलं काय करतात, 8 रुपये म्हणजे रुमालाची एकाची किंमत एक्स मानायची, टॉवेलची वाय मानायची, त्यानंतर तुम्ही समीकरण तयार करणार 8x + 6x किंवा 6y = 172 सेम इथं करणार तर आणि त्यानंतर त्या समीकरणाची उकल काढणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतोय. पण ते शक्यतो कधी करायचं, जेव्हा आपल्याला एका रुमाल किंवा एका टॉवेलची किंमत विचारली नसेल त्यावेळी आपण मात्र त्या पद्धतीनंच आपल्याला ते एक्झाम्पल सोडवावं लागतं. मात्र इथं 1 रुमाल आणि 1 टॉवेलची किंमत विचारल्या त्यामुळे आपल्याला समीकरण करण्याची काही गरज नाही. आपण हे एक्झाम्पल कसं ऑप्शनवरनं सोडवायचं, कारण ऑप्शनवरने काय असणार आहेत ह्याचंच उत्तर ऑप्शनमध्ये असणार आहे, जो की ऑप्शन नंबर 1 आहे. काय दिलं आहे आपल्याला, 8 आणि 18 रुपये म्हणजे एका रुमालाची किंमत 8 रुपये असणार आहे आणि एका टॉवेलची किंमत 18 रुपये असणार आहे. हा ऑप्शन दिला आहे, आपण कन्फर्म करूया की हा ऑप्शन असेल का नाही. आणि हे कन्फर्म कसं करायचं, तर चेक करायचं आपण की ह्या सगळ्यांची किंमत 172 रुपये आली, कोणाकोणाची 8 रुपये, 8 रुमालाची, एका रुमालाची 8 रुपये, 8 रुमालाची झाली ती 64, त्यानंतर एका टॉवेलची किंमत 18 रुपये, 6 ची किती होणार आहे 18 × 78,
अठरा सन अष्टदर्शे आणि तो बेरीज करा 8 आणि 4 12 चला 1 6 1 7 1 म्हणजे किती आले 172 रुपये आले. आणि जे की आपल्याला तेच पाहिजे जे उत्तर पाहिजे तेच आलेलं आहे. त्यामुळे एक रुमाल आणि एक टॉवेल यांची एकत्रित रक्कम काय असणार आहे 8 रुपये आणि 18 रुपये जो की ऑप्शन नंबर 1 हेच आपलं उत्तर आहे. पुढच्या ऑप्शन चेक करायची गरज नाही. आणि ह्या एक्झाम्पल पर्टिक्युलर अशामध्ये एकाची जेव्हा विचारली जाते त्या ऑप्शनवर जाणं सगळ्यात सोपा पर्याय पडतो. कारण आपलं समीकरण वाचतं किंवा टाईम जो आपला कॅल्क्युलेशनमध्ये जाणार आहे तो आपला वाचतो इथं. पुढचं एक्झाम्पल बघा. एका मिनिटात एक रिकाम्या टाकीचा 2/7 भाग एवढा भरला जातो तर पूर्ण टाकी भरण्यास किती मिनटं लागतील. रिकाम्या टाकीचा 2/7 एवढा भाग भरण्यासाठी किती 1 मिनिट लागतो. किती मिनटं तर 1 मिनिट लागतोय. कधी 2 भाग. आता इथं 2/7 भाग म्हणलेला आहे रिकाम्या टाकीचा 2/7 भाग. आणि जेव्हा कोणती पण संख्या ह्या अपूर्णांकाच्या फॉर्ममध्ये दिली जाते त्यावेळी छेदामध्ये जी रक्कम असते जी संख्या असते ती एकूण रक्कम असते किंवा एकूण संख्या ज्याला म्हणतो आपण म्हणजे एकूण भाग जो असणार आहे टाकीचा तो आपण घ्यायचा किती 7 एवढा भाग असणार. एकूण भाग छेदामध्ये 7 आहे 7 आणि त्यापैकी 2 भाग आणि त्यापैकी 2 भाग आणि 2 एवढा भाग भरण्यासाठी किती 1 मिनिट लागतं. 2 भाग भरण्यासाठी 1 मिनिट लागते. आपल्याला एकूण भाग विचारलाय किंवा एकूण टाकी जी की असणार आहे 7 भाग आणि 7 भाग भरण्यासाठी किती मिनिट तर 1 मिनिट आपण पकडूया. तर काय केलं आपण छेदामध्ये जे असतं ते एकूण रक्कम असते एकूण संख्या असते कशाची पण त्यामुळे इथं टाकीच आहे त्यामुळे एकूण टाकी जी असणार आहे ती 7 भाग एवढी असेल. त्यापैकी 2 भाग 1 मिनिटात भरतोय तर 7 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल. तिरकस गुणाकार करूया 7 × 1/2 7 × 1/2 म्हणजे 7/2 मिनिट. कारण 1 मिनिट युनिट काय राहील त्याचं मिनिटच राहील. म्हणजेच एकूण भाग भरण्यासाठी जो मला वेळ लागणार आहे तो किती असेल 7/2 मिनिट एवढा भाग वेळ लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. संख्या मला दिल्या 1 8 27 आणि पुढचं संख्या काढायची आपल्याला. सरळ बघितलं तर ह्या सगळ्या काय घनसंख्या आहेत हा 1चा आहे 2चा आहे 3चा आहे त्यामुळे पुढे असणार आहे तो 4चा घन असेल जो की आहे 64. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं संख्या मालेच आहे 5 25 125 5 25 125 आणि पुढची संख्या आपल्याला काढायची आहे. आता इथं काय करावं लागेल. आता 5 25 125 ही 5ची सायक्लिसिट आहे म्हणजे घातांकाच्या जर मध्ये बघितलं ह्यांना जर घातांकाच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर 5चा पहिला घात 5चा वर्ग 25 आहे 5चा घन 125 आहे. त्यामुळे 5ची सायक्लिसिटी पुढे चालू राहणार आहे. घात मात्र काय होणार आहे 4 आणि 5चा चौथा घात जो आहे तो किती तर 625. आन्सर आपलं काय असणार आहे 625. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असेल. 5च्या घातांकाची सायक्लिसिटी चालू आहे. पुढचं संख्या मालाच आहे 1 3 7 15 31 1 3 7 15 31 आणि आपल्याला पुढची संख्या काढायची आहे. आता इथं जर बघितलं संख्या कमी आहेत जर असं ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर काय इथं संख्या बारीक आहेत लहान आहेत. लहान असेल तर आपण नेहमी त्यांच्यातला काय करतो फरक बघत असतोय. 1 आणि 3 2चा फरक आहे 3 7 4चा आहे 7 15 8चा आहे 16 31 16चा फरक आहे आणि इथं आपल्याला पुढची संख्या काढायची. मग आता आपल्याला एवढा फरक मिळाला 2 4 6 8 आणि 16 जर ह्या जो काय फरक आला आहे ना जर नीट ऑब्झर्व केलं तर प्रत्येक संख्येची दुप्पट होत चाललंय 2 ची 4 4 ची 8 8 ची 16 त्यामुळे इथं जे असणार आहे 16 ची 32 आणि फायनल आन्सर जे असेल 2 आणि 1 3 3 आणि 3 6 त्यामुळे पुढची जी काही संख्या असणार आहे ते असणार आहे आपलं 63. ऑप्शन नंबर 3 हे आपलं आन्सर असेल. त्यानंतर पुढचं संख्या मालाच आहे 11 13 11 13 17 19 23 आणि 25 आणि आपल्याला ह्याच्या पुढची संख्या पुढच्या 2 संख्या आपल्याला काढायच्या. पुढच्या 2 संख्या आपल्याला काढायच्या आहेत. आता संख्या मला जर बघितली तर संख्या जवळ आहेत. फरक बघूया 11 13 2चा आहे 13 17 4 17 19 2 19 23 4 23 25 परत 2चा फरक आहे आणि हितला आणि हितल्या अशा 2 संख्या आपल्याला काढायच्या आहेत. मग आपल्याला जो सिक्वेन्स भेटलाय तो कसा आहे बघा 2 4 2 4 2 म्हणजे काय प्रत्येक संख्येमध्ये 2 आणि 4 ॲडिशन चालू आहे पण अल्टरनेट चालू आहे. म्हणजे आता 2 नंतर इथं 4 असणार आहे आणि इथं अधिक 2 असणार आहे. त्यामुळे पुढच्या ज्या संख्या असणार आहेत आपल्या 25 25 आणि 4 29 आणि 29 आणि 2 31 त्यामुळे पुढच्या ज्या काही 2 संख्या असतील त्या असणार आहेत आपल्या 29 आणि 31 जो की ऑप्शन नंबर 1
हे आपला आंसर असणार आहे. त्यानंतर पुढचा एग्जांपल बघूया आपण. संख्यामाल आणि अक्षरमाला दोन्हीचं काम कॉम्बिनेशन आहे. आधी संख्या बघूया आपण, 4, 6, 8, 10. 4, 6, 8, 10 आपल्याला पुढच्या दोन काढायच्या आहेत. आता क्रमाने संख्या चालू आहेत, 10 नंतर येते ती म्हणजे 12 आणि 14. 12 आणि 14 हे संख्या भेटल्या. आता अक्षर बघा, DFHJ आणि ह्याच्या पुढची दोन अक्षर आपल्याला काढायचे आहेत, जे की काय असेल. आता इथं बघा, DEF एकचा फरक आहे, FGH म्हणजे इथं पण एकचाच आहे, HIJ एकचा फरक आहे, JK सोडणार, L M आणि N म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक एकचा गॅप आहे. त्याच्यामुळे आपलं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे L12N14. L12 आणि N14 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे आपलं फायनल आन्सर असेल. प्रत्येक अक्षरामध्ये एक एकचाच गॅप आहे, एक एक अक्षराचा गॅप सोडून आपल्याला मिळतं N आणि N. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल, ओरिसाबद्दल भुवनेश्वर लिहिलेलं आहे तर मणिपूरबद्दल काय. आता ओरिसा आणि भुवनेश्वर हे काय, तर ओरिसाची राजधानी जी काय आहे ती भुवनेश्वर आहे. त्याच पद्धतीनं मणिपूरची जी काय आहे ती राजधानी कुठली आहे, ऑप्शनमध्ये जर बघितलं तर तुम्ही ती कुठली, आपली इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. परस्पर संबंध मधला आहे. इथं जी केचे पण क्वेश्चन्स पडतात मराठीचे, हर टाईपचे इथं क्वेश्चन्स आपण तयार करू शकतो. त्याच पद्धतीने पुढचा जो आहे विसंगत पर्याय किंवा वेगळा पर्याय आपल्याला शोधायचा आहे, एप्रिल जून ऑगस्ट नोव्हेंबर. आता महिन्यांमध्ये आपण एकाच कॅटेगरीवरनं त्यांचं आपण वर्गीकरण जे काय आपण करू शकतो ते म्हणजे काय, तर नंबर ऑफ डेज, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस आहेत ह्याच्याच बेसिसवर आपण त्यांना वेगवेगळं करू शकतो. जसं की काही 30 दिवसांचे आणि 31 दिवसांचे असणार आहेत. एप्रिल जर बघितला आपण तर तो जो काय आहे तो येतोय आपल्याला 30 दिवसांचा आपल्याला ज्या एप्रिल महिना आहे. त्याच पद्धतीनं जून जो आहे तो पण 30 दिवसाचा आहे. ऑगस्ट मात्र आपला 31 दिवसाचा आहे आणि लास्ट नोव्हेंबर जो आहे तो डिसेंबरच्या आधी, डिसेंबर 31 आहे म्हणजे नोव्हेंबर 30चा असणार आहे. त्यामुळे तिसरा ऑप्शन जर सोडला तर बाकी सगळे काय तर 30 दिवसांचे महिने आहेत. राहतोय फक्त ऑगस्ट जो की 31 दिवसाचा आहे. त्यामुळे वेगळा जो पर्याय असणार आहे तो आपला असेल ऑगस्ट. ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा सांकेतिक भाषेचा आहे, दिलेला आहे स्टेटमेंट, STATEMENT. स्टेटमेंट ह्या शब्दाबद्दल त्यांनी पर्याय लिहिलेला आहे किंवा त्यांनी जो कोड केला आहे तयार, तो TENETATES हा लिहिलेला आहे. आणि आपल्याला विचारलं आहे पॉलिटिकल, ह्या पॉलिटिकल ह्या शब्दाला कोड कोणता येईल. आता इथं बघा, हे जे काय कोड त्यांनी केलेलं आहे, कोड जो त्यांनी तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये असणारे अक्षर किंवा स्टेटमेंटमध्ये जे अक्षर आहेत तीच अक्षरं तुम्ही जर ह्याच्यामध्ये नीट ऑब्झर्व केलं तर तीच अक्षरं इथं वापरले, एकही अक्षर कुठलं वेगळं किंवा चेंज केलेलं नाही. आणि जर ज्यावेळी असं असतं त्यावेळी आपण फक्त काय करतो, दिलेल्या शब्दाचं ते काय करतात, फक्त अक्षरांची जागा बदलत असतात. मग जागा बदलत असतात म्हणजे काय काय, कधी कधी निम्म्यापासून आहे अशी लिहितात किंवा आहे तो शब्द उलटा लिहिला असतो. तर ते चेक करा, आहे तो शब्द उलटा लिहिला आहे का बघा, STATEMENT, मग तोच शब्द काय लिहिलाय त्यांनी तिकडून चालू केला, म्हणजे उलटा लिहिलेला आहे. त्यामुळे पॉलिटिकलचा जो कोड तयार होणार आहे तो पण आहे असा उलटा करा, LACITILOP या पद्धतीने. म्हणजे आणि आहे जर आपण ते चेक केलं तर आहे असा कोड दिला आहे आपल्याला, ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे तो कोड दिलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा, कॅलेंडरवरती आहे एक्झाम. 1 मार्च 2017 रोजी बुधवार दिला आहे. 1 मार्च 2017 रोजी आपल्याला बुधवार सांगितलेला आहे. तर असा असेल तर 16 मे 2017 वार कोणता असणार आहे ते आपल्याला विचारले, बुधवार. तर 16 मे रोजी, मग आता आपण काय आधी दिवस टोटल काढतो आणि त्याला 7 ने भागत असतोय. आता 1 मार्च, आता मार्च महिना जर बघितला आपण, जानेवारी फेब्रुवारी मार्च जो की असतो 31 दिवसांचा, मग आता 1 मार्च सोडला, राहिले 30 दिवस, मार्चमधले 30 दिवस. आणि मार्च एप्रिल जो आहे तो आपला किती येतोय, 30 दिवसांचा येतोय. आणि हे 16 तारखेपर्यंत, मेमधले हे सोळा दिवस टोटल होत आहेत. आणि ह्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती येते किती, 6, 3 आणि 3, 6 आणि 1, 7 बेरीज आली, 76. आणि त्यानंतर 76 म्हणल्यावर एकूण टोटल दिवस जे येतात त्याला आपण काय करतो,
भागिले सात करत असतोय. भागिले सात करण्याचं कारण काय तर सात दिवसानंतर जो काय आपला वीकली वार आहे तो आहे असा रिपीट होत असतोय. म्हणजे बुधवारचा बुधवार होतो, मंगळवारचा मंगळवार. मग त्या पद्धतीने आधी भाग घालूया, सात एके सात, बाकी उरली सहा. बाकी सहा उरली म्हणजेच हा जो दिवस असणार आहे तो सहा दिवसांनी पुढे जाणार आहे. जर सात दिवसांनी असेल तर आहे असा बुधवाराला असता. सात दिवस जर पुढे गेलो असतो तर बुधवाराला असता, पण सहा दिवस पुढे जायचं आहे त्यामुळे बुधवारच्या मागचा वार येणार आहे जो की मंगळवार. म्हणजे 16 मे 2017 रोजी वार जो असणार आहे तो असेल मंगळवार. ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर असणार आहे. त्याच पद्धतीने नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. मुलांच्या रागेत राजनचा डावीकडून सहावा. हा राजन आणि ह्याचा डावीकडून सहावा नंबर आहे. त्यानंतर विनयचा उजवीकडून दहावा. विनय आणि जो की उजवीकडून कितवा आहे, दहावा नंबर आहे. आणि दोघांच्या मध्ये आपल्याला दिलेले आहेत राजन आणि विनय, दोघांच्या मध्ये 8 मुले आहेत. मध्ये जी मुलं आहेत ती टोटल 8 मुलं आहेत. असं जर असेल तर रांगेत एकूण मुले किती. आता दोघांच्या मध्ये 8 आहेत तर राजनचा डावीकडून आधी काउंट करत जाऊ आपण. डावीकडची ही 6 जण म्हणजे 6वा राजनचा. 6 आणि 8 14, 14 आणि 10 14 10 24. त्याच्यामुळे टोटल जी काय रांगेमध्ये मुलं जी असणार आहेत टोटल किती असणार आहेत, 24 विद्यार्थी रांगेमध्ये असणार आहेत. ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. बासरी, गिटार, विणा, सितार, व्हायोलिन या गटातील विसंगत वाद्य आपल्याला ओळखायचं आहे. आता बासरी, गिटार, विणा, सितार आणि व्हायोलिन हे जर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण ह्या जर बघितली, हे जी काही वाद्य आहेत तर ही वाद्य जे काय आपण म्हणतो काय हातानं वाजवायची वाद्य आहेत. त्यातला फक्त जर तो बासरी जर आपण बघितला तर बासरी हे फक्त असं वाद्य जे तोंडाने वाजवलं जातं, बाकी सगळी वाद्य वाजवण्यासाठी आपला हाताचा उपयोग होत असतो. त्यामुळे वेगळं विसंगत वाद्य जे येणार आहे ते आपलं काय असतं येणार आहे, बासरी हे आपलं विसंगत वाद्य असेल. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. जर निळ्याला हिरवं म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढऱ्याला पिवळा, तर दुधाचा रंग कोणता. तर असा हे कोडिंगचाच प्रकार आहे. तर असले एक्झाम्पल काय, आता जो क्वेश्चन विचारले दुधाचा जो ॲक्च्युअल रंग आहे तो पांढरा आहे, त्यामुळे आधी ॲक्च्युअल रंग जो आहे तो आधी डिटेक्ट करायचा जो की आहे पांढरा. पण पांढऱ्याला त्यांनी कोड काय दिला आहे किंवा पांढऱ्याला जे त्यांनी रंग जो बदललेला आहे ते आपलं काय असणार आहे, उत्तर असेल. जे की जसं शेवटीला म्हटले बघा, पांढऱ्याला पिवळा म्हटले, त्याच्यामुळे आपलं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, पिवळा कलर हे आपला आन्सर असेल, जो की ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट पुढचं, वेदांत एका रांगेमध्ये पुढून 8वा आणि मागून 13वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती. आता हे तर रांगेतील सांग काढताना आपल्याला माहित आहे जर एकाच विद्यार्थ्याचं दोन्ही बाजूकडचं स्थान दिलं असेल तर एकूण रांगेतले विद्यार्थी काढण्यासाठी आपण काय करतो, तर पुढून 8वा आणि मागून 13वा जे काय स्थान दिलं आहे दोघांची बेरीज 13 आणि 8 20 सॉरी 21 आणि -1 करत असतो, -1. त्याच्यामुळे रांगेमध्ये एकूण मुलं किती असणार आहेत, 20. हे कधी, जेव्हा एकाच विद्यार्थ्याचं दोन्ही बाजूकडचं स्थान दिलं असते त्यावेळी दोघांची बेरीज -1 करावं लागतं, जे की असणार आहे एकूण रांगेत जी मुलं आहेत ते आपले असणार आहे ती 20 एवढी रांगेत मुलं असते. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. अ, ब, क आणि ड हे पत्ते खेळतात. 4 मित्र आहेत, पत्ते खेळतात. अ आणि ब पार्टनर आहेत असून समोरासमोर बसलेत. आता पत्ते खेळतानाचा खेळ सर्वांनी खेळला असेल, ज्याच्यामध्ये आपला जो पार्टनर असतो तो आपल्या समोर बसलेला असतो, म्हणजे आपल्या दोघांचं जे काही चेहरा असतोय तो एकमेकांकडे बघत असतोय. पण दिशांचं जर बाबतीत बघायचं झालं तर आपलं जे काही फेसिंग असते, आपलं जे काही तोंड असतंय ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला केलेलं असते. मग त्याच पद्धतीनं ए आणि ब पार्टनर आहेत, अ चे तोंड पूर्वेला आहे. आता सांग आपल्या ह्या जे काही दिशा आहे त्यामध्ये अ चं तोंड जे आहे ते पूर्वेला, आता पूर्व दिशा असते इकडं, त्यामुळे अ जो बघत असणार आहे तो ह्या दिशेला बघत असेल. आणि अ आणि ब पार्टनर आहे त्यामुळे जो ब असणार आहे तो ह्याच्या समोर बसला असेल, म्हणजे हे असे पार्टनर्स बसले असतील. आणि ब चं तोंड मात्र कोणाकडं, अ कडं असणार आहे, जे की पश्चिमेला असणार आहे. दिले अ चं तोंड पूर्वेला आहे. त्यानंतर ड चे तोंड उत्तरेला आहे. आता ड चे तोंड उत्तरेला करायचं आहे त्यामुळे तो कुठे ह्या ठिकाणी बसला असेल आणि वरच्या बाजूला उत्तर असणार आहे. राहिला आपला क, जो ज्याचं तोंड कुठे असणार आहे, खाली, म्हणजे कुठे, दक्षिणेला असणार आहे. क्वेश्चन बघा, तर दक्षिणेकडे तोंडाचे कोणाचे तोंड, तोच क्वेश्चन विचारलाय, जो की कसं आहे उत्तर काय असणार आहे, आपलं क हे उत्तर असेल. दक्षिणेकडे तोंड कोणाचं विचारलंय आपल्याला, क हे आपलं आन्सर असणार आहे. ड हे उत्तर नाही, ड दक्षिणेला बसलेला आहे मात्र त्याचं तोंड जे आहे ते उत्तरेला आहे. आपल्याला तोंड विचारले जे की कोणाचं आहे, तर
कच ऑप्शन नंबर एक हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा बघा, उत्तर क्वेश्चन मार्क, पूर्व क्वेश्चन मार्क, दक्षिण असे ऑप्शन आहेत. आणि सॉरी क्वेश्चन असा आहे पण ऑप्शन जर तुम्ही बघितले ईशान्य वायव्य, ईशान्य आग्नेय, वायव्य ईशान्य, वायव्य आग्नेय, आता ऑप्शनवरनं तुम्हाला एक आयडिया यायला पाहिजे की इथं आपल्या ज्या काय मधल्या जागा भरायच्या आहेत त्या आपल्याला काय त्यांच्या उपदिशा टाकायच्या आहेत. आपली मेन डायग्राम जी आहे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आणि जर आपण ही काढली तर आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य ह्या पद्धतीने आपल्या काय उपदिशा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे आता आपल्याला पहिला जो विचार ही दिलेला आहे त्यांनी उत्तर आणि पूर्व, आता उत्तर आणि पूर्व दोघांच्या मध्ये कुठले आहे तर ईशान्य, त्यामुळे पहिला असणार आहे तो ईशान्य येईल. आणि त्यानंतर परत काय पूर्व आणि दक्षिण, आणि पूर्व आणि दक्षिण दोघांच्या मध्ये कोण आहे तर आग्नेय. त्यामुळे इथं काय असणार आहे आपलं उत्तर जे असणार आहे ते आग्नेय, त्यामुळे ॲन्सर जे आपलं असणार आहे ते ईशान्य आणि आग्नेय, जो की कुठला आहे ऑप्शन नंबर दोन हे आपलं उत्तर असणार आहे. ईशान्य आणि आग्नेय दोघांच्या मुख्य दिशांमधली मधली उपदिशा आपल्याला टाकायची आहे जी की ईशान्य आणि आग्नेय आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचा बघा, नातेसंबंधवरचं आहे. सुहासची काकू उमेशची मावशी आहे. आता सुहासची काकू ज्या ज्या व्यक्ती आहेत ते आधी बघा. आता काकू जर करायचे असतील, सुहासचे वडील असतील, वडिलांचा भाऊ किंवा जो ह्याला काय आपण काका म्हणतो, आणि काकाची जी बायको असणार आहे त्याला एकतर काकू म्हणतो आपण किंवा काकी म्हणत असतो. त्यामुळे सुहासची काकू आधी आली, सुहासची काकू उमेशची मामी आहे. आता उमेश जर इथं असेल, उमेशची मामी म्हणजे ह्या ज्या काही काकू आहेत ह्यांना उमेशची मामी जर करायचं असेल तर मामी कोण, तर मामाची बायको आपण म्हणतो. म्हणजे हा जो काका असणार आहे तो कोण होणार आहे, मामा होणार आहे. तो कोण होणार आहे, मामा होणार आहे कोणाचा, उमेशचा. आणि तेच आता क्वेश्चन जो विचारला आपल्याला काय तर उमेश सुहेशचा कोण, म्हणजे हा जो उमेश आहे तो ह्या सुहेशचा कोण असणार आहे. म्हणजे मामी लागते किंवा ही जी काही काकू आहे तर मामी लागते, तर आपल्याला उमेशचा कोण विचारले किंवा सुहेश उमेशचा कोण लागणार आहे, सॉरी उमेश जो आहे तो सुहासचा कोण लागणार आहे. म्हणजे आता कोण असेल तर हे जे काही मामा असणार आहे, हे जे वडील असतील ह्या वडिलांची ही जी काही मामी आहे किंवा ती जी काही काकी आहे ती कोण असणार आहे रे, बहीणच झाली थोडक्यात. म्हणजे मामी आपण कधी करणार आहे तर हा जो मामा असणार आहे, मामा आपण कधी म्हणतो तर बहिणीचा आपल्या किंवा आपल्या आईचा भाऊ, आईच्या भावाला आपण काय म्हणतो मामा म्हणणार आहे. म्हणल्यानंतर हा दोघ एकमेकांचे भाऊ आहेत तर हा पण कोण होणार आहे, मामाच होणार आहे. आणि मामाची बहीण ती म्हणजेच कोण झाली, हा सुहास जो आहे तो काय होणार आहे किंवा ही जी मामी होणार आहे ती ह्याची कोण सुहासची कोण लागणार आहे, काकू किंवा आत्ते लागणार आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो काही उमेश असणार आहे ह्या दोघांमध्ये जे नातं होणार आहे ते पप्पांच्या बहिणीचा मुलगा, पप्पांच्या बहीण म्हणजेच कोण होणार आहे तर आत्ती, आणि आत्तीचा मुलगा म्हणजे तो कोण असतो तर आत्ते भाऊ. तो कोण असणार आहे, आत्ते भाऊ. ऑप्शन नंबर तीन हे आपला आन्सर असेल, ऑप्शन नंबर तीन हे आपला आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल, एका घड्याळामध्ये दोन वाजलेले आहेत तर मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती अंशाचा कोण आहे. सिंपल सूत्र जे आहे आपलं ते वापरायचं आहे, 30 × h = 11/2 × मिनिट हे आपल्या सूत्राचा वापर आहे. किमती डॉक्या एच म्हणजे किती वाजून, तर 2 वाजून 30 × 2 = 11/2 मिनिट. 2 वाजून किती मिनटं सांगितले आपल्याला, एक्झॅक्टली 2 वाजलेले आहेत. त्यामुळे इथं जे असणार आहे मिनटं काय नाही म्हणल्यानंतर 0 असणार आहे. आणि कुठल्या पण संख्येला 0 × काय येणार आहे आपलं, 0 उत्तर येणार आहे. त्यामुळे जो अंश तयार होणार आहे तो किती होणार आहे, 60 अंश. 30 × 60 आणि 60 − 0 = 0. त्यामुळे आन्सर जे असणार आहे आपलं ते किती असेल, 60 अंश हे आपलं आन्सर असणार आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघूया, जर ए बरोबर 26 म्हटले, SUN = 27 त्याच्या आधी, आता आपली जी काही ABCD आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3 असं वाढत जाते आणि परत इथनं MN घेऊन आपण काय होते XYZ आणि त्याच्यामध्ये XZ आहे ते 26 Y 25 ह्या पद्धतीनं, ठीक आहे. ह्या पद्धतीने आपले टोटल अक्षर 26 आहेत. पण इथं आता त्यांनी कोडिंग बदलले, म्हणजे काय एला 26 आकडे दिले, म्हणजे काय असणार आहे तर उलट जावं लागेल आपल्याला. म्हणजे ए 26 असणार आहे आणि झेड मात्र द्यावी काय असणार आहे, 1, 2, 3, 4, 5 असं काय असणार आहे. म्हणजे इथं 25, 24 ह्या पद्धतीने आपल्याला काय असणार आहे, संख्या दिलेल्या आहेत किंवा त्यांचं नंबरिंग कोड त्यांनी बदललेला आहे. आणि त्याच पद्धतीने सन
कन्फर्म करूया की सन 27 कसा असणार आहे. सगळेच लिहूया इथून N O P Q R S T U V W X Y Z. आता नाव नंबर ध्यान देऊया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता यस यस कुठे आपला बघा, यस त्याचं स्थान किती आले 8. त्यानंतर यू, यूचं स्थान आले 6 आणि एन, एनचं स्थान आलं आपलं 13. आता ह्या सगळ्यांबद्दल 26 दिले आणि आता आपला जो ह्या 13 सगळ्यांची जर बेरीज आपण केली तर ती किती येते 13, 13 आणि 6 येणार आहेत आपले 19, 19 आणि 8 किती येते तर 27, 14 13 27. म्हणजेच काय असंच नंबर चेंज करून त्यांच्या स्थानांची बेरीज केलेली आहे. मग त्याच पद्धतीनं ॲक्ट आपल्याला जे शब्द सांगितले त्यामध्ये एचं स्थान किती येणार आहे 26 येणार आहे, अधिक सीचं स्थान 24, अधिक टीचं स्थान 7, बेरीज करा 24 आणि हे 4 30, 50, 50 आणि 7 57. त्यामुळे आपलं जे ॲन्सर असणार आहे ते ऑप्शन नंबर 4 हे आपलं फायनल ॲन्सर असेल. तर हिता आपली जी काय सराव प्रश्नपत्रिका नंबर 1 ही जी काय आपण प्रॅक्टिस टेस्ट सिरीज चालू केली आहे त्या म्हणलं क्वेश्चन नंबर 1 आपला इथं संपलेला आहे. मागचा सेशन जर तुम्ही बघितला नसेल तो एकदा बघून घ्या, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो अपलोड झालेला आहे आणि दोन्ही हा पण सेक्शन बघून घ्या आणि इथून पुढचे सगळे सेशन जे आहेत तर आपण ह्याच पद्धतीनं आपण बघणार आहोत आणि जास्तीत जास्त तुमचा टाईम कसा वाचला जाईल आणि कोणत्या क्वेश्चन कोणत्या वेनं जास्तीत जास्त इफिशियंटली आपण सोडवता शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या टेस्ट सिरीजमध्ये शिकणार आहोत. तर ही जी काय टेस्ट सिरीज जर तुम्ही आज अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ही जी काय टेस्ट सिरीज राबवलेली आहेत ही जर ह्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमचे जे काही फ्रेंड सर्कल आहे जे पोलीस भरती करतात किंवा अजून कुठली पण स्पर्धा परीक्षा ज्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा जो काही विषय येतोय तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये पुढचा क्वेश्चन पेपर घेऊन. थँक्यू.